हा एवढा एकच चमचा खत जर जास्वंदच्या झाडाला दिलात तर काही दिवसामध्ये जास्वंदचे झाड हे कळ्या व फुलांनी अगदी भरून जाईल कोणतेही फुलांच्या झाडासाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असे हे खत आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आता फेब्रुवारीमध्ये बऱ्याच जणांनी हे जास्वंदच्या झाडाची प्रोणिंग ही केली असेल काहींच्या झाडावरती हे फुटवे यायला सुरुवात झाली असेल तर हे नवीन जे फुटवे आहेत ते व त्यावरती तयार होणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ व मजबूत होण्यासाठी कोणती खते द्यायची त्याचबरोबर या कोवळ्या पानावरती ही कीड ही लवकर लागते तर ती कीड ही लागू नये किंवा लागली असेल तर ती जाण्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे त्याचबरोबर झाडाला भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी कोणते खत द्यायचे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला हे अजिबात विसरू नका जास्वंदच्या झाडाची छाटणी केल्यानंतर जेव्हा अशा प्रकारे हे फुटवे यायला सुरुवात होते तेव्हा झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे कारण झाडाला मिळणाऱ्या ह्या सूर्यप्रकाशामार्फतच हे फोटोसेंथेसिसचे काम हे होत असते त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होते झाडाची पाने ही आकाराने मोठी हिरवीगार तजेलदार अशी ही होत असतात आणि या अशा कोवळ्या पानावरती ही कीड देखील ही लवकर लागते तर त्यासाठी आपण हे घरगुती कोणतेही कीटकनाशक हे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे फवारले तर ही कीड ही लागत नाही किंवा लागलीच तरी ती ही कमी होते तर जास्वंदच्या झाडाला लागलेली कीड ही घालवण्यासाठी मी या ठिकाणी या बेकिंग सोड्याचा वापर करणार आहे लक्षात ठेवा बेकिंग सोडाच घ्यायचा आहे बेकिंग पावडर ही घ्यायची नाही कारण बेकिंग पावडरमुळे झाडाला फायदा होण्याऐवजी हे नुकसानच होईल तर अशा प्रकारे हा बेकिंग सोडा अर्धा चमचा घेऊन एक लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे व हे पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याचा स्प्रे हा झाडावरती करावा बेकिंग सोडा हे फक्त कीटकनाशक म्हणूनच नाही तर बुरशीनाशक म्हणून देखील हे काम करत असते जर झाडाच्या मातीमध्ये मा किंवा मुळांना जर बुरशी लागली असेल तर ती घालवण्याची देखील हे बेकिंग सोडा काम करत असते तर त्यासाठी तुम्ही मातीमध्ये मा अर्धा चमचा हा बेकिंग सोडा घेऊन मातीमध्ये मा व्यवस्थित जर मिक्स केलात तर मातीमधील मा बुरशी ही निघून जाते तर अशा प्रकारे तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करून जास्वंदच्या झाडावर पडलेली कीड ही घालवू शकता झाडाची प्रोनिंग केल्यानंतर काही दिवसांमध्ये झाडाला अशा प्रकारे हे नवीन फुटवे हे यायला सुरुवात होते तेव्हा झाडाला जास्त पोषक तत्वाची ही गरज असते जर आपण झाडाला योग्य ती खते दिलीत तरच ह्या जे नवीन फुटवे असतात त्याच्या ह्या फांद्या तयार होतात व त्या फांद्या देखील ह्या सुदृढ व मजबूत होतात तर या फांद्या ह्या वाढण्यासाठी झाडाची चांगली वाढ होण्यासाठी या स्टेपला आपल्याला हे नायट्रोजन युक्त कोणते खत हे द्यायचे असते कारण खतातील नायट्रोजनमुळे झाडाची वाढ ही लवकर होते फांद्या सुदृढ व मजबूत देखील होतात तर त्यासाठी मी या ठिकाणी हे थोडे गांडूळ खत व शेणखत हे मिक्स करून घेतलेले आहे कारण या दोन्ही खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर आहे यापैकी कोणतेही एक जरी तुम्ही खत हे झाडाला दिलेत तरीही चालेल आणि तसेही कोणतेही झाडाला जर महिन्यातून एकदा जरी हे खत तुम्ही झाडांना दिलेत तर आपली झाडे ही खूप चांगली व सुदृढ अशी राहतात तर अशा प्रकारे हे खत कुंडीतील मातीमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाडाला भरपूर असे हे कुंडीमध्ये पाणी द्यायचे आहे आता जास्वंदच्या झाडाला भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी जे आपण खत देणार आहोत ते कसे तयार करायचे हे पाहूयात तर हे खत तयार करण्यासाठी आपल्याला केळी व गूळ या दोन वस्तूंचा वापर करायचा आहे हे तयार करण्यासाठी केळ व गूळ हे समप्रमाणामध्ये घेऊन ते आपल्याला व्यवस्थित हाताने किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवा ते बारीक करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये हे बारीक व्यवस्थित केल्यानंतर झाकून एखाद्या सावलीच्या ठिकाणी दहा दिवसासाठी आपल्याला तसेच ठेवून द्यायचे दहा दिवसानंतर आपले हे खत हे झाडांना देण्यासाठी तयार होते आणि हे देताना देखील हे अगदी कमी प्रमाणामध्ये हे झाडांना द्यायचे आहे म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये एक चमचाच हे खत घ्यायचे आहे कारण आपण हे केळ्यांच्या सालीपासून नाही तर अख्ख्या केळ्याचा वापर केल्यामुळे हे खत हे जास्ती स्ट्रॉंग होते त्यामुळे एक लिटर पाण्याला एक चमचा हे प्रमाण घेऊनच झाडांना हे खत द्यायचे आहे आणि हे खत देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती व्यवस्थित झाडांच्या मुळांना धक्का न लागता ती हलवून मोकळी करावी म्हणजे आपण जेव्हा झाडांना खत देतो ते झाडांच्या संपूर्ण मुळापर्यंत हे व्यवस्थित पोहोचले जाते आणि तसेही झाडांच्या कुंडीतील माती ही पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा ही अशा प्रकारे हलवून मोकळी केलीत तर झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन हा व्यवस्थित पोहोचला जातो आपल्या झाडांना झाडांची वाढदेखील ही चांगली होते तर अशा प्रकारे कुंडीतील माती ही हलवून मोकळी केल्यानंतर आपल्याला हे खत हे झाडांना द्यायचे आहे कुंडीच्या साईजनुसार तुम्ही हे झाडांना खत देऊ शकता जर दहा इंचाची कुंडी असेल तर एक मग किंवा मोठी असेल तर दोन मग अशा प्रमाणामध्ये हे खत देऊन पाहात काही दिवसामध्येच आपले झाड हे कळ्या व फुलांनी हे भरेल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय